काही तर बायका भाजपमधल्या चित्रविचित्र बायका, आपण त्यांच्यावर नाही बोलावं, पण त्या बायका म्हणाल्या की काय म्हणे आता कुठे दिसतायत त्या, आता तिला माहिती नाही बरं का बिचारीला, हे चित्र तुम्हाला प्रत्येकाला दाखवायचं होतं की ज्या पद्धतीने सन्माननीय उद्धव साहेबांना इथल्या कपटी कारस्थानी आणि षडयंत्रकारी लोकांनी सत्तेतनं दूर करण्यासाठी वाटेल त्या पद्धतीने खंजीर खुपसले, त्याच्या 50 पट अधिक सन्मानाने पुन्हा त्याच वर्षा बंगल्यावर आम्हाला सन्माननीय उद्धव साहेबांना स्थापित करायचे. त्यामुळे उद्धव साहेबांची ती शपथविधी करतानाची जी छवी आहे ती छवी मला तुमच्या प्रत्येकाच्या नजरेत साठवायची होती की होय पुन्हा एकदा शपथविधी करताना आम्हाला पाहायचंय त्यांना, आणि म्हणून ही महाप्रबोधन यात्रा आहे. ही महाप्रबोधन यात्रा करताना अनेक लोकांनी अनेक पद्धतीने चर्चा केली, पण मला आनंद आहे, विरोधक म्हणाले की अरे काय कशाला ऐकायचं आहे आम्ही त्यांना, काय गरज आहे ऐकायची, मला फार गमतीदार गोष्टी ऐकायला मिळाल्या. काही तर बायका भाजपमधल्या चित्रविचित्र बायका, आपण त्यांच्यावर नाही बोलावं, पण त्या बायका म्हणाल्या की काय म्हणे आता कुठे दिसतायत त्या, आता तिला माहिती नाही बरं का बिचारीला की गणराज्य संघाच्या प्लॅटफॉर्मवर काम करत असताना आझाद मैदानाच्या आंदोलनामध्ये आमच्या कार्यकर्ता म्हणून त्या वावरलेल्या आहेत हे त्यांना सांगावं लागेल, आणि त्या जर त्याच्यानंतरही बोलल्या तर अभ्यास घेऊन त्यांचाही व्हिडिओ मी दाखवेल की माझा कार्यकर्ता म्हणून तुम्ही त्या स्टेजवर होतात. त्यामुळे नाद करायचा नाही माझा, मी हा सूर्य आणि हा जयद्रथ करणाऱ्यांपैकी आहे. मग काही जण म्हणाले की अरेच्छा काय म्हणे आम्ही नाही लक्ष देत, आम्ही लक्षच देत नाही. अरे लक्ष देत नाही तर एका दिवसात 5-5 कॅबिनेट मंत्र्यांना माझ्यावर का बोलावं लागतं, 5-5 जण बोलतात राव, एक जण बोलत नाही, चंद्रकांत दादा बोलतात वेगळं, तिकडे काय अजून आमचे प्रताप सरनाईक भाऊ बोलतात वेगळं, आमच्या भाच्यांना तर इतक्या उचक्या लागतात काय सांगायचं तुम्हाला, म्हणजे निलू आणि नितीनची इतकी कानशिलं गरम झाली ताई काय सांगू, आणि ते सतत दोसरा काढतात आत्यालाच भेटायचे आत्यालाच भेटायचे आत्याच पाहिजे म्हणतात. मी म्हटलं आता किती वेळा रे, झालं ना आता, एकदा आली ना परत एकदा येईल, काळजी करू नका, अगाऊ पुन्हा केलं की पुन्हा एकदा येईल मी. मग काही जण अजून काही वेगळ्या पद्धतीने सांगायला लागले, माझे काही भाऊ तर जरा जास्तच, म्हणजे सत्ता मिळाल्यामुळे म्हणा किंवा अजून काही, पण थोडेसे जरा बेताल वागायला लागले. परंतु हे महाप्रबोधन फक्त तेवढ्यासाठी नाही,